नमस्कार मित्रांनो, शिक्षक पदभरती संदर्भात सर्वात मोठी अपडेट आलेली आहे, सर्वात मोठी महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. तर नवीन माहिती काय आलेली आहे, काय नवीन नोटिफिकेशन आहे, काय नवीन सूचना आहेत, काय महत्त्वाची माहिती आहे, टोटल सर्व तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी देतो. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. हे पहा मित्रांनो, नुकत्याच ज्या काही निवड याद्या आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि याद्या वगैरे तुम्हाला टेलिग्रामवरती पाहायला मिळतच आहेत. सो मित्रांनो, शिक्षक पदभरतीच्या फायनली अंतिम निवड याद्या आलेल्या आहेत. निवड याद्या आल्यानंतर पुढील प्रोसेस काय आहे आणि महत्त्वाच्या सूचना नवीन पोर्टलवरती काय आलेल्या आहेत ते आपण बघणार आहोत. त्या अगोदर हे परिपत्रक बघा. तर शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक. मित्रांनो, पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनातील निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज दिनांक 25/2/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. म्हणजे 25 तारखेला मित्रांनो यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व अभियोग्यताधारकांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास सर्वांना शुभेच्छा. तर मित्रांनो, सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी काही अपडेट देतो आणि अजून ती जी माहिती आलेली आहे ती माहिती पण सांगतो. चला मित्रांनो, आता मी तुम्हाला थोडी महत्त्वाची माहिती देतो आणि त्यानंतर काय नवीन अपडेट आलेली आहे ती अपडेट पण तुम्हाला सांगतो. महत्त्वाची अपडेट आहे आणि पुढील प्रोसेस काय ते सर्व सांगतो. बघा मित्रांनो, आता अनेक जणांना सेम गुण असतात. आता समजून घ्या, 100 जणांना सेम गुण आहेत, तर मग तिथे रँकनुसार कसं घेतलं जाणार. आता बघा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे जे काही पाल्ले आहेत त्यांना वर्चस्थानी स्थान मिळणार आहे. समजून घ्या, आता त्यामध्ये पण जरी सेम असतील, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्ले पण त्यामध्ये समजून घ्या 40-50 ते उमेदवार असतील, तर त्यामध्ये मित्रांनो जन्म वय संदर्भात जी माहिती आहे ती पण दिलेली आहे की ज्याची वय जास्त त्याला रँक दिली जाईल मित्रांनो. आणि जरी पुढे ते पण सेम असेल तर मग शैक्षणिक स्तरावर शिक्षण किती झालं आहे त्यानुसार पदवी किती आहे त्यानुसार रँक मिळेल मित्रांनो, असं सध्या ही बेसिक माहिती आहे. चला महत्त्वाची माहिती काय ती माहिती मी तुम्हाला आता सांगतो. चला आता महत्त्वाची माहिती काय आहे ती माहिती मी तुम्हाला सांगतो. हे बघा, कागदपत्र पडताळणी अंती नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियमानुसार चारित्र पडताळणी सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात यावी. ओके, या मित्रांनो सूचना देण्यात आल्या. नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियमानुसार शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याची तपासणी सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात यावी. ओके, म्हणजे शारीरिकदृष्ट्या पात्र याबाबत जे काही सर्टिफिकेट असतं ते मित्रांनो. त्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पात्र अपात्रतेची कारणे, उमेदवारांचा रुजू अहवाल इत्यादीबाबत पवित्र पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक त्या नोंदी आपल्या लॉग इनवर कराव्यात. त्यानंतर पुढील सूचना बघा, विविध शासन निर्णयामधील तरतुदीनुसार उमेदवाराच्या कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणे करावी. अपात्र उमेदवारास नियुक्ती दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची राहील याची नोंद घ्यावी. बघा, या महत्त्वाच्या सूचना आहेत या पुढील प्रोसेससाठी मित्रांनो, या सूचना आहेत. तर ही महत्त्वाची माहिती होती, त्यामुळे ही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर मित्रांनो, काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर मी तुम्हाला नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, धन्यवाद. चला आता इंट्राडे ट्रेडिंगवाले व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघतील. ट्रेडिंग करून दररोज मित्रांनो 1,000-2,000 रुपये कसे कमवायचे, तर आज मित्रांनो खूप चांगला प्रॉफिट आपल्याला निफ्टी 50 पाहायला मिळालेला आहे. हे बघा, मार्केट इथून गॅपडाऊन ओपन झालं आहे. हे बघा, गॅपडाऊन ओपन झालं आहे. येथे बघा, आपला चांगला प्रॉफिट आपल्याला पाहायला मिळत आहे. हे पहा इथे जे मित्रांनो, हे बघा सुरुवातीला किती कॅन्डल्स बनल्या, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर आपण मित्रांनो इथे बघा, सुरुवातीला जरी बघितलं तर मार्केट इथून साईडवेज चाललं होतं. हे बघा, इथे साईडवेज होतं. त्यानंतर इथे ब्रेक केलं, सपोर्टला ब्रेक केलं. मार्केट इथून किती पॉईंट खाली आला आपण बघूया. इथून जरी एंट्री बनत होती तर 66
जवळपास मित्रांनो 50 पॉईंट मार्केट इथे खाली उतरलेला, इथे छोटा मोठा प्रॉफिट झाला असता. आणि जरी पुढे बघितला आपण तर हे पूर्णपणे मित्रांनो जे मार्केट आहे हे काय आहे, साईडवेज मार्केट आहे. आणि हळूहळूपणे आता हे मार्केट सपोर्टला ब्रेक करत आहे. बघा ब्रेक करताना दिसत आहे, जरी जास्तच मित्रांनो इथे थोडंफार ब्रेक केलं तर मार्केट पूर्णपणे खाली पडेल. आलं लक्षात? निफ्टी 50 हे खूप महत्त्वाचं आहे, आपल्याला समजणे खूप गरजेचं आहे की मार्केटची पोझिशन काय आहे. ट्रेडिंग करून जरी तुम्हाला चांगला पैसा बनवायचा असेल तर तुम्हाला हे पहिले छोट्या छोट्या गोष्टी शिकाव्या लागतील मित्रांनो. आणि हे बघा आजचा ट्रेंड तुम्ही बघू शकता, मार्केटचा ट्रेंड बघा, मार्केटचा जो काही ट्रेंड आहे मित्रांनो हा डाऊन साईडला चालत आहे बघा. ओके चला आपण बँक निफ्टी बघू. बँक निफ्टीमध्ये पण खूप चांगलं आपल्याला इथे एक ठिकाणी प्रॉफिट पाहायला मिळाला असता. हे बघा इथून मार्केट मस्त खाली पडलेला, इथे चांगला प्रॉफिट पाहायला मिळाला असता मित्रांनो. जरी तुमचं कॅपिटल 10,000 रुपये असेल तर तुम्ही डेली 1,000 रुपये कमवू शकता. डेली 1,000 रुपये तुम्हाला कमवायचे असेल तर मित्रांनो तुमच्याजवळ 10,000 रुपये फंड असणे खूप गरजेचे आहे. जास्त फंड असला तर चांगला प्रॉफिट, म्हणजे रिक्स जे आहे ते कमी असते मित्रांनो. चांगला फंड आता 20,000 रुपये आहेत, 20,000 रुपये जर तुमच्याजवळ असतील तर मित्रांनो तुम्ही जरी एक लॉटने पण काम केलं तर तुम्ही 1,000-2,000 रुपये आरामात कमवाल. फक्त हे पहिले शिकून घ्या, शिकल्यावरच तुम्ही प्रॉफिट काढू शकता. असं नाही की डायरेक्टली तुम्ही मार्केट केलं आणि प्रॉफिट झाला म्हणून, तसं काही नाही मित्रांनो. पहिले शिकणं खूप गरजेचं असतं. आता हे तुम्हाला दिसत आहे ना, हे बघा इथे मित्रांनो हे मार्केट पूर्ण साईडवेज दिसत आहे, परंतु इथे एक जबरदस्त मुवमेंट येणार आहे थोड्या वेळात. एकतर मित्रांनो जरी रजिस्टरला ब्रेक केलं किंवा सपोर्टला ब्रेक केलं, एकतर मार्केट वरती पडेल नाहीतर खाली जाईल मित्रांनो, एक हे निश्चित आहे. काही ना काही इथे खूप मोठं आपल्याला ट्रेड पाहायला मिळणार आहे. म्हणजे हा जो प्रॉफिट होता इथे छोटा मोठा आहे प्रॉफिट होता, परंतु इथेच जबरदस्त प्रॉफिट असणार आहे. आणि इथे आपल्याला वाट पाहावी लागणार आहे की मार्केट कोणत्या दिशेने जात आहे. ज्या दिशेने मार्केट जात आहे त्या दिशेने ट्रेड घेतला तर 100% मित्रांनो चांगला प्रॉफिट आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो. ओके हे पाहिजे तर खूप चांगला प्रॉफिट पाहायला मिळेल. तर हळूहळूपणे बघा सपोर्टला ब्रेक करताना दिसत आहे, अजून 1-2 कॅन्डल जरी या सपोर्टच्या खाली आले तर मग मार्केट खाली पडेल मित्रांनो. हे तुम्हाला समजणे खूप गरजेचे आहे, कारण हेच महत्त्वाचं असतं मित्रांनो मार्केटमध्ये, तेव्हाच आपल्याला चांगला प्रॉफिट पाहायला मिळतो. आलं लक्षात? तर सर्व गोष्टी शिकणे खूप गरजेचे आहेत, या जर शिकलात ना तुम्ही तर तुम्हाला चांगला प्रॉफिट पाहायला मिळेल. ओके तर जुना चार्ट पण जरी बघितला आपण, हे बघा जुना चार्ट पण जरी बघितला तर जेव्हा पण मार्केट साईडवेज असतं त्यानंतर खूप मस्त मित्रांनो मोमेंटम पाहायला मिळते, अप किंवा डाऊन साईडला ब्रेक केला तेव्हा. हे बघा तुम्हाला अजून मी दाखवतो. हे बघा इथे साईडवेज मार्केट होतं, हे बघा साईडवेज इथे ब्रेक केलं, मार्केटवरती गेलं, एंट्री बसत होती, एंट्री बसली म्हणजे प्रॉफिट झाला. हे बघा इथे साईडवेज मार्केट थोडं चालत होतं, ब्रेक केलं, मार्केटवरती गेलं. हे जरी तुम्ही शिकलात ना तर तुम्ही भरपूर शिकलात मित्रांनो, म्हणजे तुमचा 100% प्रॉफिट होतोच. ओके तर या सर्व ट्रिक्स पहिले शिका, मी तुम्हाला सर्व गोष्टी शिकवत आहे, त्यामुळे मी जे काही माहिती तुम्हाला देत आहे ती माहिती पूर्णपणे शिकून घ्या, मग तुम्ही 100% प्रॉफिट काढाल. सो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच, आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.